नमस्कार मित्रांनो, आज आपण पांडवा पाहतो आहोत. द्वादश पाठ आदि शंकराचार्य पहिल्या प्रसंगामधील आपण पहिला परिच्छेद अभ्यासला आहे. आज आपण दुसऱ्या परिच्छेदाने सुरुवात करणार आहोत. एके दिवशी शंकर पूर्णा नदी तीरावरती गेला. तेथे आंघोळ करत असताना तो जेव्हा आंघोळीमध्ये मग्न होता त्यावेळेस त्याच्या जवळ एक मगर आली आणि मगरीने लगेच त्याचा पाय पकडला. तेव्हा शंकर उच्चपणे आक्रोश करू लागला, आई वाचव, आई वाचव. आई सुद्धा त्याचा आवाज ऐकून नदी तीरावर आली आणि आल्यानंतर बघते की काय की आपल्या मुलाला मगरीने पकडले आहे आणि हे बघून ती विवश होऊन रडू लागली. तेव्हा शंकर म्हणतो कसा की आई आई आता यापुढे मी जगणार नाही, आता तरी मला संन्यासी होण्याची परवानगी दे. तेव्हा आई म्हणते कशी ते बघा की ठीक आहे बेटा, बाळा जशी तुझी इच्छा असेल तसे हो. तेव्हा तुला संन्यासी व्हायची असेल तर तू संन्यासी हो, माझी परवानगी आहे. अशी आईने आपल्या मुलाला म्हणजे शंकराला परवानगी दिली आणि तक्षणीच एक आश्चर्यकारक घटना घडली. त्या मगराने जो शंकराचा पाय पकडलेला होता तो पाय सोडला आणि मगर निघून गेला. त्यानंतर लगेच शंकर नदीकाठावर आले आणि आपल्या आईच्या चरणांवर त्याने वंदन केलं. पुढे शंकराने आईला संन्यासी होण्यासंदर्भातला सगळा वृत्तांत सांगितला, समजून सांगितलं की संन्यासी होणं किती महत्वाचं आहे. तेव्हा शंकर आईला म्हणाले की संन्यासी हा फक्त एकट्याचा मुलगा नसतो, हे सगळं संबंध विश्वच त्याचं घर आहे. पुढे आईला जेव्हा तू आठवण काढशील तेव्हा मी तुझ्याजवळ येईल असं वचनबद्ध त्याने आईला केलं आणि पुढे तो घरातून निघाला. त्यानंतर शंकरांनी भगवतपाद गोविंद भगवतपाद जे आहेत त्यांचं शिष्यत्वपद करलं. त्यांनी वेदांचा अध्ययन सुरू केलं. संपूर्ण वेद अध्ययन झाल्यानंतर त्यांनी वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी प्रस्थान केलं आणि पुढे वैदिक धर्माची स्थापना त्यांनी केली. मित्रांनो, या सगळ्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये काही शब्दार्थ आलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. शब्दार्थमध्ये नक्र जो म्हणतो आहे, नक्र म्हणजे मगर. त्रायस्व अंब माम त्रायस्व असे जे शंकराचे उच्चार आहे ते त्रायस्व म्हणजे काय तर मला वाचव, वाचव हा अभिप्रेत आहे. घटितम म्हणजे घडले. प्राणम शंकराने जेव्हा नदीतीरावर येऊन आपल्या आईच्या चरणावर वंदन केले शब्द आलेला आहे. प्राणमत चा तो नमस्कार केला. पुढे त्याने संपूर्ण दर्शनांचा अभ्यास केला. दर्शनाने त्याचा अर्थ होतो तत्वज्ञान, संपूर्ण तत्वज्ञानांचा त्याने अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा काही पाठ या दिसा परिषदामध्ये संधी सुद्धा आलेली आहे, त्या संधी तुम्हाला मी सांगतो आहे. गृहितम अपश्यत, त्यामध्ये गृहितम अधिक अपश्यत असा हा संधी. इदानीम अधिक एव त्वत् समीपमागमिष्यामि, संधि होतो त्वत् अधिक समीपम अधिक आगमिष्यामि. अशा पद्धतीने आदिशंकराचार्य या पाठातील पहिल्या प्रसंगातील आपण हा दुसरा परिच्छेद जो आहे हा बघितलेला आहे.